अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक अखेर पार पडली. शिवसेनेकडे 24 उमेदवारांचे सर्वाधिक संख्याबळ असूनही 14 संख्याबळ असणाऱ्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या मदतीने महापौर पदावर कब्जा केलाय. राष्ट्रवादीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बारजकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना झाला. मात्र या निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब वाकळे यांनी सेनेच्या बाळासाहेब बोराटे यांना मात देत महापौर पदावर आपलं नाव कोरलं. मात्र या निवडणूक प्रक्रियेच्या वेळी सभागृहात चांगलाच राडा बघायला मिळाला. वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने शिवसेनेचे नगरसेवक चांगलेच संतप्त झाले होते. आम्हाला तुझे मत नको असे म्हणत त्यांनी श्रीपाद छिंदमला सभागृहातच मारहाण केली. त्यांच्या बाजूने हात वर केला, त्यांनी याच्या पाठीमागं त्यांचं षडयंत्र आहे, त्यांची चाल आहे. राष्ट्रवादी आणि भाजपला 37 मतं असताना छिंदमने आमच्या बाजूने मतदान केलं, याचा अर्थ राष्ट्रवादीचा आमदार आणि भाजपचा खासदार हे त्यांना मिळालेले. वरती गेला शिवसेनेच्याच लोकांनी त्याला हल्लं, भाजप राष्ट्रवादी आम्ही एकाने हे मतदान केलं. शिवाजी छिंदमला चितावणी देणाऱ्या खासदारांचा हा सर्व गोंधळ होऊपर्यंत भाजपच्या वाकळे यांना 37 मतं मिळाली होती, तर सेनेच्या बोराटे यांना 8 मतं मिळाली होती. बहुमतासाठी 35 संख्याबळ आवश्यक असल्याने अखेर 37 विरुद्ध 8 असा निकाल जाहीर करण्यात आला. सभागृहाबाहेर आल्यानंतर संतप्त शिवसेना नगरसेवकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लोकशाहीची हत्या ही हुई इसके बारे में अभी सब लोगों को पूछो ना, आप सर्वस आम पब्लिक को पूछो, मेरे से पूछने ज्यादा आम पब्लिक को पूछो. एक इसके एक 50 लोगों की बैठ लोगी भाई, ये क्या है, ये अच्छा लगा है क्या? छिंदम ने वोट करने की कोशिश इनके बोलने पर की है, खासदार दिलीप गांधी और जो राष्ट्रवादी का आमदार है उनके बोलने पे करे हैं हम लोग. इसके पहले हमने पीठासीन अधिकारी जो है अपने डिस्ट्रिक्ट कलेक्टर उनको हमने लेटर दिया था, हमारे जो गट नेता है रोहिणी शेंडगे उन्होंने मीटिंग शुरू होने के पहले उनको लेटर दिया है कि भाई ऐसी ऐसी बात हो गई है तो उनको मत हमें नहीं चाहिए, ये उनको बदनाम करने के लिए मतदान कर रहे हैं. दरम्यान निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासमोरच सेना नगरसेवकांनी श्रीपाद छिंदमला मारहाण करत गोंधळ घातल्याने सेना नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर राहूनही महापौर निवडणुकीत भाजपने सेनेला धोबी पछाड दिल्याने राज्यभरात या निवडणुकीची चर्चा होऊ लागली आहे. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.